आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी. भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रतीक्षेनंतर मॅरेथॉन बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने 182 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. दरम्यान नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून, अमित शहा गांधीनगर मधून, नितीन गडकरी नागपूर मधून लढणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील 16 जागांवर देखील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपच्या या यादीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पाहूयात महाराष्ट्रात जाहीर झालेले भाजपाचे उमेदवार या ग्राफिकच्या माध्यमातून. चंद्रपूर हंसराज अहिर, जालना रावसाहेब दानवे, बीड प्रीतम मुंडे, अकोला संजय धोत्रे, वर्धा रामदास तडस, रावेर रक्षा खडसे, अहमदनगर सुजय विखे पाटील, नंदुरबार हिना गावी, धुळे सुभाष भामरे, भिवंडी कपिल मोरेश्वर पाटील, सांगली संजय काका पाटील, मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी, लातूर सुधाकरराव शिंगारे, नागपूर नितीन गडकरी, मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन, गडचिरोली चिमोरी अशोक नेते. हे होते महाराष्ट्रातील उमेदवार. आता पाहूयात राष्ट्रीय पातळीवर भाजपाचे काही महत्वाचे उमेदवार. वाराणसी नरेंद्र मोदी, गांधीनगर अमित शहा, लखनौ राजनाथ सिंह, अमेठी स्मृती इराणी, बागपत सत्यपाल सिंग, मुजफ्फरनगर संजीव बालियान, गाझियाबाद व्ही के सिंग, गौतम बुद्ध नगर डॉक्टर महेश शर्मा, मथुरा हेमा मालिनी. आज दिवसभर आपण याच यादीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत.